नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी सोपान जाधवर आज आपणासमोर सादर करत आहे विषय इंग्रजी इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन। तर विद्यार्थी मित्रहो, इयत्ता 5वी साठी विषय इंग्रजी हा 50 गुणांचा असून त्यासाठी 25 प्रश्न आहेत। तर एकूण 25 प्रश्न 50 गुण मिळवण्यासाठी चला तर आज आपण शिकूया सहज आणि सोप्या भाषेमध्ये। लर्न विथ सोपान या व्हिडिओ यूट्यूब मध्ये आपण पाहूया आज विषय इंग्रजी। विद्यार्थी मित्रहो, आपणाला इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 25 प्रश्न 50 गुणासाठी येतात आणि यामध्ये फर्स्ट युनिट आणि हा आपला पहिला पीरियड आहे आणि हा फर्स्ट युनिटचं नाव आहे लेटर्स ऑफ अल्फाबेट्स आणि याच्यावर 4% भाग म्हणजे जवळजवळ 2 प्रश्न 4 मार्कासाठी येतात। तर आपण याच्यावर 2 पीरियड बनवणार आहोत, त्याच्यामधला हा आज आपला पहिला पीरियड लेटर्स ऑफ अल्फाबेट। म्हणजे काय? तर इंग्रजीमधील लिपी किंवा वर्णमाला, इंग्रजीमध्ये जी वर्णमाला आहे ती वर्णमाला 2 प्रकारे लिहिता येते। एक म्हणजे कॅपिटल लेटर्स आणि दुसरी म्हणजे स्मॉल लेटर्स। तर कॅपिटल लेटर्स काय आहेत ते आज आपण बघूया। ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड असे एकूण 26 अक्षर आहेत आणि हे 26 अक्षरं मोठ्या लिपी म्हणजे कॅपिटल लेटर्समध्ये या प्रकारे लिहिली जातात। याचं सांगण्याचं कारण एवढंच की इयत्ता 1 ते 4 पर्यंत तुम्ही कॅपिटल लेटर शिकलेला आहातच, पुन्हा एकदा या ठिकाणी या कॅपिटल लेटरचा शेप्स म्हणजे आकार कसा आहे तो बघा, कारण या शेप्सवर आधारितच आपल्याला प्रश्न विचारले जातात। आता हीच वर्णमाला दुसऱ्या प्रकारे लिहिली जाते ती म्हणजे स्मॉल्स लेटर आणि या स्मॉल लेटर्समध्ये कशी लिहिली जाते ते आपण आता बघणार आहोत। तर या पद्धतीने स्मॉल लेटर्समध्ये ही वर्णमाला लिहिली जाते, याचे शेप्स व्यवस्थित बघून ठेवा, याच्यावरही प्रश्न तुम्हाला विचारले जातील। तर शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिपसाठी इयत्ता 5वीला इंग्रजी या घटकावर प्रश्नांचं स्वरूप नेमकं कसं असतं, प्रश्न कसे विचारले जातात, तर बघा। तर या घटकावर प्रश्नाचं स्वरूप या पद्धतीनं आहे। प्रश्न असा आहे, फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर। म्हणजे फाइंड म्हणजे शोधा, द हिडन म्हणजे दडलेलं किंवा लपलेलं, लेटर म्हणजे अक्षर, इन द गिवन पिक्चर म्हणजे या दिलेल्या चित्राचं निरीक्षण करून यामध्ये कोणतं इंग्रजी अक्षर लपलेलं आहे ते काय करायचं आहे, शोधायचं आहे। चला तर मग आता बघूया आपण हे चित्र आहे, या चित्राचं जर बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे ए, दुसरा पर्याय आहे एस, तिसरा पर्याय आहे बी आणि चौथा पर्याय आहे एक्स। हे चित्र पहा, हे जर चित्र बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल पहिला पर्याय ए, एचा आकार असा आहे। या पद्धतीचा आकार, या पद्धतीचा शेप इथं कुठं आहे का, नाही, म्हणजे याचं उत्तर ए असू शकत नाही। दुसरा पर्याय आहे यस, तर यसचा कॅपिटल शेप असा आहे, तर इथं यस कुठं तयार होत आहे का, तर इथं कुठेही यस तयार होत नाही, म्हणजे दुसरा पर्यायही नाही। पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया, पर्याय क्रमांक 3 आहे बी, तर हे बीचा शेप असा आहे, इथं बघितलं तर इथं सुद्धा बीचा शेप या पद्धतीनं आहे, म्हणजे इथं बी तयार होत आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तुम्ही काय करायचं आहे, पर्याय क्रमांक 3 टिकमार करायची आहे किंवा पर्याय क्रमांक 3 जो भाग आहे तो सर्कल करायचा आहे। या प्रश्नाचा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की तुम्हाला प्रश्नाचा अर्थ समजला पाहिजे, प्रश्नाचा अर्थ समजला तर निश्चितच तुम्हाला उत्तर सापडेल। चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन, दुसरा प्रश्न बघूया। तर दुसरा प्रश्न असा आहे, बघा हे चित्र पहा, ऑब्झर्व करा आणि याच्यामधनं काय हिडन आहे, याच्यामध्ये काय आपल्याला हिडन झालेलं आहे, काय लपलेलं आहे हे आपण शोधायचं आहे। पहिला पर्याय आहे पी, दुसरा पर्याय आहे ओ, तिसरा पर्याय आहे क्यू आणि चौथा पर्याय आहे जी। तर बघितलं तर पी, पीचा शेप या पद्धतीचा आहे, इथं तयार होतोय का, कुठं तयार होत नाही। नंबर 2 ओ, ओ जर बघितलं तर त्याचा शेप या पद्धतीचा आहे, ओ तयार होतो का, तर होतो। पुढे जाऊया क्यू, क्यूचा शेप या पद्धतीचा आहे, क्यू तयार होतो का, होत नाही। जी तयार होतो का, तर जीचा शेप या पद्धतीचा आहे, जी तयार होतो का, नाही, म्हणजे इथं तयार काय होतो, ओ तयार होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुम्ही काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे। पर्याय क्रमांक 2 म्हणजे चित्र जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या लगेच लक्षात त्याचं उत्तर येतं। चला तर आणखी दुसऱ्या प्रकारे हा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो ते आपण पाहूया। तर बघा, ऑब्झर्व द पिक्चर, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा, ऑब्झर्व द पिक्चर
अँड फाइंड द हिडन शेप ऑफ द लेटर, म्हणजे चित्राचं निरीक्षण करा आणि दडलेलं अक्षराचा आकार शोधा किंवा दडलेलं लपलेलं अक्षर शोधा. हा पाठीमागे बोर्डाला आलेला प्रश्न आहे. बघा हे चित्र जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल, पहिला पर्याय आहे एच, दुसरा पर्याय आहे टी, तिसरा पर्याय आहे के आणि चौथा पर्याय आहे क्यू. तर याच्यामध्ये लक्षात येतंय, पहिला पर्याय एच बघितलं तर एच तयार होतं का, तर आपल्या लगेच लक्षात येतंय हा एच तयार होतं. तरी पहा आपण दुसरीकडे जाऊया, टी बघूया, टी तयार होतं का, तर इथं टी कुठेही तयार होत नाही. के तयार होतं का, तर केचा आकार इथं तयार होत नाही. क्यू तयार होतं का, क्यूचाही शेप तयार होत नाही. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एच वनला तुम्ही काय करायचं आहे, राऊंड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे चित्र ऑब्झर्व करा आणि याच्यामधनं हिडन शोधा. डी तयार होईल का, होणार नाही, कारण हे आकार डीचा नाही आहे. सी बघा, सी तयार होईल का, तर सीचा आकार असा आहे, तर सी या पद्धतीचा आहे, पण जर आपण उलटं धरलं तर सी निश्चितच तयार होईल. ओ तयार होईल का, ओचा शेप असा आहे, ओही तयार होणार नाही. बी तयार होईल का, तर नाही, बीचा शेप असा आहे. याच्यामधनं कुठला आपणाला अल्फाबेट मिळतं, तर सी मिळतं, म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर बरोबर आहे. आम्ही पर्याय क्रमांक दोनला काय करायचं आहे, राऊंड करायचा आहे. त्यानंतर आणखी पुढं जर गेलं तर आणखी आपण ज्यादा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, ऑब्झर्व द पिक्चर अँड फाइंड द हिडन लेटर. बघा हे चित्र ऑब्झर्व करायचं आहे आणि हे चित्र ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, पहिला पर्याय बी आहे, तर इथं बी तयार होतो का, तर बी तयार होत नाही. ई आहे दुसरा पर्याय, तेही तयार होत नाही. एफ आहे, एफही तयार होत नाही. डी आहे, तर बघा डी हे जर चित्र जर व्यवस्थित असं लावलं तर तुमच्या लक्षात येईल की हा डी शेप इथं तयार होतो. म्हणून याचा पर्याय उत्तर आहे डी, पर्याय क्रमांक चार. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे चित्र ऑब्झर्व करा, पहा यू, यूचा शेप या पद्धतीचा आहे. यू इथं कुठं तयार होतो का, होत नाही. व्ही, व्हीचा शेप असा आहे, कुठं तयार होतो का, नाही. आर, आर इथं कुठं दिसतंय का, नाही. एक्स कुठं दिसतंय का, बघा. तर या सगळ्याच्या लक्षावरून तुमच्या लक्षात आलं असेल की इथं एक्स दिसत नाही, आर दिसत नाही, यू दिसत नाही, पण व्ही, व्ही या पद्धतीनं आपल्याला इथं दिसतंय. म्हणून या पर्यायाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. पुढं बघा, या ठिकाणी एक चित्र आहे, या ठिकाणी एक चित्र आहे, इथं सुद्धा. हां, आणि या पहिल्या प्रश्नात आणखी लक्षात घ्या, व्ही ही तयार होतं आणि डब्ल्यू ही तयार होतं. इथं दोन प्रश्न आहे, इथं डब्ल्यू ही तयार होतं, आपल्याला व्हीचाही आकार मिळतो आणि इथं डब्ल्यूचाही आकार मिळतो. अशा प्रकारे दोन्ही अल्फाबेट येतात का हेही बघायचं आहे. पुढं बघा, तर या चित्रामध्ये जर बघितलं तर डब्ल्यूचा शेप आहे का, डब्ल्यू नाही. एसचा शेप आहे का, नाही. आरचा शेप आहे का, नाही. पण व्हीचा जर आपण विचार केला तर व्हीचा या पद्धतीने शेप आहे. म्हणून इथं पर्याय क्रमांक उत्तर काय आहे, दोन आहे. म्हणजे चित्र जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल, उत्तर लगेच तुम्हाला काय होत आहे, सापडत आहे. तर चला पुढं, आणखी याच्यावर वेगळ्या पद्धतीने प्रश्न येतो. आता आपण बघितलं हिडन लेटर शोधायचं, आता प्रश्न वेगळ्या पद्धतीचा आहे. प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग गिवन लेटर्स इज नॉट द पार्ट. इथं शब्द नॉट आलाय, द पार्ट ऑफ द गिवन पिक्चर, म्हणजे याच्यामध्ये दिलेल्या चित्रामध्ये कोणतं अक्षर चित्राचा भाग नाही. म्हणजे तीन पर्याय त्या चित्रामध्ये आहेत, चौथा पर्याय नाही. नॉट म्हटले, नॉट द पार्ट, मगाशी काय होतं, कुठला पार्ट आहे, आता काय आहे, या चित्रामध्ये कुठला पार्ट नाही. सी द पिक्चर, चित्र पहा, ऑब्झर्व करा, लक्षात येईल झेड. इथं जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल झेड तयार होतं का, तर बघा झेड असा आकार आहे, झेड. यस तयार होतं, होतं. आय या पद्धतीनं आयचा आकार आहे, यस आय तयार होतं का, होतं. पी, पीचा आकार असा आहे, पी तयार होतं का, होत नाही, लक्षात ठेवा. के, के तयार होतं का, यस के तयार होतं. म्हणजे झेड, आय आणि के ह्या चित्राचा भाग आहेत, पार्ट आहेत, आणि नाही काय पी. म्हणून आपलं उत्तर इथं पी असणार आहे, पर्याय क्रमांक तीन. चला तर पुढचं चित्र पाहूया. आता पहिला आहे डी, डी तयार होतं का, तर डी, यस या पद्धतीनं आपल्याला डी इथं तयार मिळतंय. एच, एच तयार होतं का, तर यस या पद्धतीनं आपल्याला यस इथं एच सुद्धा मिळतंय. यन, यन तयार होत आहे का, बघा यन, तर इथं जर विचार केला तर यन आपणाला इथं या पद्धतीनं आपणाला दिसत आहे. तर झेड, झेड तयार होतं का, तर यस इथं झेड तयार होतंय. पण यच तयार करण्यासाठी इथं आपल्याला मध्ये आडवी रेष लागते, म्हणजे यच तयार होत नाही. म्हणून याचं उत्तर काय आहे, यच आहे. हे तीन डी, यन, झेड या चित्राचा पार्ट आहेत, यच या चित्राचा पार्ट नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, अल्फाबेटचा जो शेप आहे तो शेप तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा.
कॅपिटल लेटरचा शेप कुठला आहे, कोणत्या अक्षराचा शेप कसा आहे हे पहा आणि पर्यायामधनं ते शोधा. प्रश्न दोन प्रकारे विचारला जातो, नेमका प्रश्नाचा अर्थ समजून घ्या आणि उत्तर शोधा. नक्कीच हा भाग तुम्हाला समजला असेल, भाग खूप सोपा आहे. समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि लर्न विथ सोपान हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.